मला वाटतं आजची बैठक ही महाराष्ट्र भरातल्या ग्रामीण भागातले आमचे जे तालुका अध्यक्ष आहेत आणि जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या बरोबरची सन्माननीय राष्ट्रपती असताना मार्गदर्शन केलं आणि संपूर्ण महाराष्ट्रात आता आम्ही शेतीचे दवाखाने सुरू करणार आहोत. शेतीचे दवाखाने ही संकल्पना ग्रामीण भागात जर तुम्ही गेलात तर अनेक वेळेला विविध शेतांवर कीड लागते आणि कीड लागल्याच्या नंतर त्या शेतकऱ्यांचं एकतर पीक वाया जातं किंवा त्यांना लाख अनेक हजार रुपये खर्च करून डॉक्टर घ्यावा लागतो. सो अशा सर्व शेतकऱ्यांना मनसेतर्फे ही मोफत सुविधा मिळणार आहे. शेतीची दवाखाने याची सुरुवात नजीकच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरात प्रत्येक जिल्ह्यामध्ये मनसेचा सुरुवातीला 5-5 हे आमचे शेतीचे दवाखाने सुरू होणार आहेत आणि भारत सरकारकडनं असतील महाराष्ट्र शासनाकडनं असतील शेतीच्या बाबतीत विविध स्कीम आहेत त्या स्कीम ग्रामीण भागात पोचल्या गेल्या पाहिजेत. त्यासाठी आज 6 तालुका अध्यक्षांचा मेळावा होता आणि आज तालुका अध्यक्षांना ज्या काही स्कीम आहेत त्या समजवण्यात आलेल्या आहेत पक्षाकडनं आणि त्या आता याच्या पुढे ते तालुकावाईज बैठका घेऊन तिथल्या शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना काय काय स्कीम आहेत आणि कशाप्रमाणे त्या स्कीमचा फायदा घेण्यात येईल हे सांगण्यात येईल. मला वाटतं की नाका तिथे शाखा ही संकल्पना आम्ही ठाण्यातनं सुरू केली. ज्यावेळेला सन्माननीय राजसाहेब ठाण्याच्या दौऱ्यावर होते त्यावेळेला ही संकल्पना साहेबांनी आम्हाला सांगितली. त्यानंतर कल्याण असेल, अंबरनाथ असेल, डोंबिवली असेल, ठाणे शहर असेल, वसई असेल त्या भागात आमचे अनेक नाके सुरू झालेले आहेत आणि त्याला लोकांचा उत्तम प्रतिसाद आहे. आत्ता हा नाका तिथे शाखा ही संकल्पना आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जाईल. नाही असं अशी कुठली सूचना साहेबांनी केली, उलट आज साहेबांचा जो संपूर्ण भार होता बोलण्याचा तो संपूर्ण शेती या विषयात होता. ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी काय योजना आहेत आणि त्या त्यांच्यापर्यंत कशा पोचवल्या जातील याबाबतीत सन्माननीय राजसाहेबांनी आज भर दिला. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.